समाजाचा व्यक्ती भाई चंद्रजन राष्ट्रीय समाज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मध्ये बोलू नका छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुलेंचा अरे आपण तिला तरी संतोष आहोत काय म्हणतो संतोष आहोत काय म्हणतो काय आमची मागणी आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही रोजंदारीवर काम केलेलं आहे पण आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर टाकलंय. आमची मागणी आहे आम्हाला PF द्यावा, आमचं किमान येतानी पगार द्यावा, ते आम्हाला द्यायना गुत्तेदार. आज आम्ही इथं 9 दिवस आहे उपोषण करायला, तर आम्हाला उपोषण आहे. ह्या कलेक्टरला कशी झोप लागली, आम्ही आतमध्ये गेलो तर त्याने आम्हाला बाहेर काढाय म्हणले. तुमचे गुत्तेदार इथं येणार, ते गुत्तेदार आल्यावर तुम्ही या इथं बोलायला. आम्हाला असं म्हणून आम्हाला बाहेर काढाय म्हणलं. आम्ही जाणार नाही, तर आमची दिवाळी इथंच साजरी आहे. आता आम्ही 9 दिवस झाले आम्ही इथं आहेत. आमचं 2 महिन्याचं वेतन थकलंय, द्याय ना पगार सुद्धा द्याय ना. आमची जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्हाला गुत्तेदार आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर. आम्हाला आज आम्ही 17-18 वर्ष झाले ह्या कामामध्ये आहेत, तरी पण आम्हाला कोणचंच हे देत नाहीत. किमान वेतन नाही, हाजरी कार्ड नाही, आमचा PF कापत नाहीत. आणि काम मी PF हाजरी कार्ड आणि आमचं किमान वेतन द्या म्हणलं म्हणून मला कामावून काढलेलं आहे. आणि आमची आम्हाला कोणत्या सुखसुविधा देत नाहीत. आज 17-18 वर्ष झाले आम्ही ह्या कामामध्ये आहेत. ज्यावेळेस आम्ही संघटना बांधली त्यावेळेस आम्हाला कळलं की किमान वेतन, PF, हाजरी कार्ड हे सगळं. आणि आता बुधवारी कामगार मंत्री आले होते, त्यांनी सगळं सांगितलं शिवोला ह्या लोकांचं काय आहे ते द्या म्हणून. तरी पण ह्या कलेक्टर ह्या प्रशासनाने आणि ह्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला अद्याप ही काय दिलं नाही. आणि आज आमचा 9 दिवस आहे आमरण उपोषण करतो, तरी पण त्यांनी आम्हाला दखल घेतलेली नाही. त्यांच्या माया बहिणी अशा रस्त्यावर बसल्या असतात, त्यांनी बसू दिलं असतं का?